आपण बघाय साम्राज्य महाराष्ट्राची जीवनवाहिनी भीमा नदीच्या प्रवासाचा प्रथमच अभ्यास करण्यात येणार आहे पंचवीस धरणं मुळा मुठसह चौदा प्रमुख नद्या आणि उपनद्या असा पंचेचाळीस हजार तीनशे पस्तीस चौरस किलोमीटरच्या भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं जलसंपदा विभागाचे राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे नुकतीच या समितीची बैठक झाली दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीच्या पुरामुळे कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता या पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं समिती नेमली होती या समितीच्या अहवालाच्या धर्तीवर प्रथमच भीमा खोऱ्याचा अभ्यास करण्यात येणार आहे भीमा नदीला येणारा पूर या खोऱ्यातील पर्जन्यमान त्यातून भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा अभ्यास या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे आणि यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी साधारण पन्नास हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या भीमा नदीचा प्रवास आता आपल्यासमोर उलगडणार आहे राज्य सरकारनं यासाठी विशेष एक समिती स्थापन केलेली आहे जी समितीचे अध्यक्ष आहेत राजेंद्र पवार जे जलसंपदा विभागाचे माजी सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आता भीमा नदीचा आणि खोऱ्यांचा अभ्यास केला जाणार आहे ही समिती नेमकी काय आहे कसा अभ्यास केला जाणार आहे आणि भविष्यातल्या पुढे काय उपाययोजना आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आता पवार सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया कसा अभ्यास केला जाणार आहे आणि काय प्रमुख वैशिष्ट्य याची असणार आहे माझ्या समितीकडून भीमा उपखोऱ्याबाबत की जी कृष्णेचीच उपनदी आहे पण कृष्णेपेक्षा महाराष्ट्रातला त्याचा भूभाग जवळजवळ चौपट क्षेत्रफळाचा आहे तर त्याच्या खोऱ्यामधील सगळ्या धरणांचा आणि जे काही त्यामध्ये शहरं येतील ज्यांना या पूर परिस्थितीमुळं नुकसान होऊ शकतं धोका होऊ शकतो अशाचा तंत्रशुद्ध अभ्यास करून त्यांना कारण शोधणं आणि उपाययोजना सुचवणं याचा अहवाल तयार करण्याचं काम या समितीकडून चालू आहे सर कृष्णा नदीप्रमाणे म्हणजे कृष्णा नदीला जसा पूर आला होता आणि खूप महाभयंकर परिस्थिती या दोन तीन शहरांना भोगावी लागली होती तशी काही परिस्थिती यापूर्वी भीमा नदीच्या बाबतीत झालेली आहे का म्हणजे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे का की त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि पुढे असं काही होऊ नये त्यासाठी हो नक्कीच कृष्णेच्या तुलनेमध्ये भीमा खोऱ्यामध्ये तशी परिस्थिती एवढी नसली तरी पण ती तेवढीच महत्त्वाची आहे कारण शेवटी जीवितहानी आणि दोन्हीकडे होत असते आणि पुण्यासारख्या मोठ्या मेट्रो शहरामध्ये होणारे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात असतं अगदी इतिहास पाहिला तर पाचशे दोन फुटीपासून आपण याचे काही परिणाम भोगत आहोत आणि नंतरच्या काळातसुद्धा विशेषतः एकोणीसशे शहाण्णव दोन हजार पाच दोन हजार नऊ अशा अनेक वर्षामध्ये खूप मोठे पूर आणि अशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती पुणे शहरालाही धोका झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली जे उजनी धरण जे आपल्या राज्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे त्या धरणाच्या अपस्ट्रीमला कॅचमेंटमध्ये जवळजवळ बत्तीस धरणं आहेत तर अशा बत्तीस धरणांच्या कॅचमेंटमध्ये जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर उजनी धरण भरतं आणि तिथून जर मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागला तर त्याच्याखाली असलेलं पंढरपूर हे महत्त्वाचं शहर हे पण धोक्यामध्ये येतं ता। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपण मूल परिस्थिती योग्य पद्धतीनं कशी हाताळणं आवश्यक आहे यासाठी आपण आणि काही नियोजन निश्चित करू शकतो भविष्यामध्ये कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहे त्याचा अभ्यास प्रामुख्यानं या समितीमध्ये केला जाईल कॅमेम संपत मोरेचा अश्विनी जाधोगेदारी साम टीव्ही न्यूज पुणे इतर काही बातम्या बघूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा सामराज्य